नमस्कार, मी शुभांगी गोडसे। माझ्या पोटभर किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मागच्या वेळचा पंचामृत केक तुम्हाला आवडला असेलच। आज मी एक नवीन पदार्थ घेऊन येते, तो म्हणजे मेथकुटाची फ्रँकी। त्याचं आपण आता साहित्य बघूया। आता हे मेथकूट, वाटीवर मेथकूट आहे। 2 चमचे रवा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा आणि मीठ। आणि भाजीसाठी कोबी, कांदा, सिमला मिरची, गाजर, लसूण आणि मिरची, हा सोया सॉस आहे आणि हा टॉमॅटो सॉस आहे। आता आपण मेथकुटाच्या घावनाचं बॅटर तयार करून घेऊया। हे मेथकूट, हा 2 चमचे रवा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा, 2 चमचे लागेल तसं मीठ। मेथकूट हा खूप जुना पदार्थ आहे। अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत मेथ भातावर घेतलं जातं। आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता आपण फ्रँकी करण्यासाठी किचनकडे जाऊया। आता आपण फ्रँकीची भाजी करून घेऊया। त्याच्यामध्ये कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। आता ते तेल तापलं आहे, पण त्याच्यात आपण फोडणी करूया। पहिले मोहरी, मग जिरं, मग हिंग आणि मग हळद। आता आपण पहिल्यांदा लसूण आणि मिरची फ्राय करून घेऊया। लसूण थोडीशी तांबूस झाली की मग आपण कांदा घालूया। आता आपण कांदा घालूया। आता थोडा गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण कोबी घालूया। ही भाजी फार शिजवायची नसते। आता सिमला मिरची,
आता सगळ्यात शेवटी गाजर घालायचं आहे, कारण ते किसलेलं बसल्यामुळे पटकन शिजतं. आता आपण मीठ घालूया. आता सोया सॉस घालूया. एक वाफ देऊया, झाकण ठेवू. आता वाफ आलेली आहे, आपण बघूया. आता मस्त वाफ आलेली आहे. आता आपण टोमॅटो सॉस घालूया. आता आपण घावन घालण्यासाठी तवा घेतलेला आहे, तो आता तापलेला पण आहे. त्याला आपण तेलाने जरासं ब्रशिंग करून घेऊया. ब्रशिंग करून घेतलं की जरा पाण्याचा हक्का मारत. आता आपण बघूया झाला का. आता आपण त्यात भाजी भरूया. ही बघा मेथकुटाची फ्रँकी तयार झाली. ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या छान छान रेसिपी बघत राहा.